जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड वरून जाणाऱ्या नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर खारवगड नाल्याजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मारुती अल्टो आणि ट्रकचा भयानक अपघात होऊन अल्टोमधील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे या खड्ड्यांना जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. नागपूर ते औरंगाबाद एक्सप्रेस हायवे घुईखेडवरून गेला आहे, मात्र या हायवेवर मोठ्या प्रमाणात मोठमोठाले खड्डे पडले असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांचे नाहक बळी गेले आहे. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील मूळचे असलेले आणि सध्यास नागपूरमधील गोटाळ पांजरी कस्तुरी नगर येथे वास्तव्यास असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे हे रविवारी आई पत्नी मुली आणि वडील तसेच सासऱ्यांबरोबर नागपूरवरून घुईखेडकडे अल्टो कार क्रमांक MH 49 U 34-09 येत असताना घुईखेडजवळील खारवगड नाळ्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रक क्रमांक MH 17 BD 97-43 समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी उपचार घेत आहे. सदर अपघात खड्डे वाचवण्याच्या नादात झाल्याचे काहींनी सांगितले. हायवेवरील शिंगणापूर फाटा ते घुईखेड मार्गे तळेगाव दशासरपर्यंत असलेल्या भयानक खड्ड्यांबाबत अनेक वेळा निवेदन वा तोंडी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले, मात्र ते खड्डे न बुजवल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशासकीय जबाबदारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या अपघाताला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी घुईखेड येथील गावकरी उपस्थित होते. संबंधित तळेगाव घुईखेड हायवेवर जो मोठा असा अपघात झाला त्या अपघातामध्ये सगळे कुटुंबाच्या कुटुंबच ठार झालं, कारण सगळ्यात मोठी समस्यामध्ये या रोडवर अतिशय गड्डे पडले आहे. वारंवार संबंधित अधिकाऱ्याला पूर्वसूचना देऊनही कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या परिसरामध्ये दररोज म्हणजे 2-3 दिवसामागं एक ॲक्सिडेंट होऊन राहिला. ते ॲक्सिडेंटकरता वारंवार सूचना दिलं की इथे गड्डे पडल्यावरही आपण कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, आणि नुकताच झालेल्या ॲक्सिडेंटमुळे एका कुटुंबातले 4 जण ठार झाले आणि संबंधित जबाबदारी आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून संबंधित हायवे प्राधिकरणाची असताना कोणतीही दखल ते घेत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर आपली असणारी प्रशासकीय जबाबदारी घटकून झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अशी गावकऱ्यातर्फे आणि परिसरातले जनते आणि इतर जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशातर्फे मी मागणी करत आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही तोपर्यंत संबंधित व्यक्ती आपलं प्रशासकीय जबाबदारी घेणार नाही. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी सलमान खान, चांदूर रेल्वे, अमरावती.